तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या शेतकरी मित्र मित्रांती थोडंच आपलं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल ॲग्रो टेक्निकमध्ये तर मित्रांनो आपल्यासमोर हा जो चार्ट दाखवलेला आहे मी तर हा किती एच पी मोटरसाठी किती व्होल्टेज त्याचबरोबर रिलेची रेंज का किती ठेवायची याचा चार्ट आहे मित्रांनो आणि आता मी तुम्हाला एक रिलेचे म्हणजे लगेच सर्व माहिती सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कुठल्या मोटरसाठी किती करंट एम्पियर हे सर्व येतो तर मित्रांनो हे बघा आपण फाल्कोन कंपनीचा फाल्कोन डिलक्स कंपनीचा आपल्याकडे आता सध्याला रिले घेतलेला आहे आपण बघू शकता आपण इथे तर हे असं आपण रिले घेतलेला आहे तर या बॉक्स येत्या वेळेस आपल्याला या बॉक्सवर कुठल्या मोठ मोटरसाठी किंवा किती एच पीसाठी किती करंट किती एम्पियर आपल्याला रिली रेंज किती ठेवायची हे सर्व माहिती आलेली असते मित्रांनो तर हे बघू शकता आपण इथं हा चार्ट वगैरेही दाखवलेला आहे त्याचा मी शॉट आपल्याला एक फोटोही दाखवणार आहे तर साधारण आपल्याला जर इथं बघायचं झालं तर झिरो पॉईंट एकशे पंचवीस झिरो पॉईंट पंचवीस आसपावरच्या म्हणजे एकदम छोट्या मोटरीपासूनही त्यांनी करंट आपल्याला किती रिलीची रिण ठेवायची सर्व माहिती दिली आहे तर मित्रांनो हे बघा इथं आता सध्याला हा ऑस्पॉवरचा चार्ट आहे तर आपण बघू शकतो इथं पाच ऑसपावरची मोटर जर घेतली तर ती किती थी करंट खाते समजा पंधरा एम्पियर करंट खाते तर पंधरा गुणिले एक पॉईंट पंचवीसने त्याला गुणाकार करायचा साधारण उत्तर हे अठरा पॉईंट पंच्याहत्तर येते तर आपण रिले हा वीसपर्यंत ठेवला तरी चालतो कारण स्टार्टर वगैरे स्ट्रीप होऊ नये म्हणून आणि जर समजा आपले मोटर जर स्ट्रीप होत असले किंवा मग वोल्टेजमध्ये काही प्रॉब्लेम असला तर आपण तर आपण रिले नॉर्मली थोडासा वाढू शकतो तर चला मी आपल्याला आता रिलेमध्ये कशा टाईपचा आहे करून दाखवतो तर साधारण रिले सर्वांनाच माहिती असतो आणि हा आपल्या बॉक्सरच्या स्टार्टरमध्ये महत्त्वाचं काम करत असतो मोटरला किती करंट पाहिजे काय हे सर्व आपल्याला दाखवत हे करत असतो तर बघू शकता मित्रांनो आपण हा रिले तेरा ते एकवीसपर्यंत आहे इथं एकवीस लिहिला आहे शेवट हे बघू शकता आपण ते एकवीस पर्यंत आहे तर आपल्याला जी मोटर असेल म्हणजे कुठलीही मोटर असू द्या साधारण सात एच पी साडेसात एच पी किंवा पाच एच पी, पी, एच पी। तीन एच पी तर सर्व माहिती आपल्याला या मध्ये दिलेली आहे हे बघू शकता आपण तीन एच पीची मोटर साधारण दहा एम पी खाते तर मग दहा गुणिले एक पॉईंट पंचवीस करून आपण त्याचा आन्सर किंवा मग किती रिले रेंज ठेवायची हे काढू शकतो जर रिले रेंज दिली हे बघा तर तेरा तेरा साधारण ती तीन आसपवरची मोटर दहा एम्पेअर करंट खाते दहा गुणिले जर आपण एक पॉईंट पंचवीस केले तर साधारण बारा पॉईंट काहीतरी समथिंग येते तर आपण तेरावरती रिले ठेवला तरी चालतो आपला आणि जर मोटर जास्त स्ट्रीप वगैरे होत असली तर थोडा नॉर्मली जरी पुढे केला तरी चालतो आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा साधारण मी आता तुम्हाला एक क्लिप दाखवतो जर अशा पद्धतीने जरी आपल्याला रिले सेटिंग नाही जमली तर काही शेतकरी मित्रांचं असं म्हणजे काही असं मल्टीमीटर वगैरे असतेस काही शेतकरी मित्रांकडे शेत तर रनिंग करंट किती आहे आपल्या मोटरचं किंवा मग किती करंट घेत आहे तर याद्वारे आपण चेक करून आपल्या मोटरला किती रिले ऍडजस्ट करायचं मोटर साठी तर ते आपण करू शकतो मित्रांनो तर माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर प पुन्हा भेटूया आपले यूट्यूब चॅनल ॲग्रोटेक्निकमध्ये तोपर्यंत नमस्कार